तुणका बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे अर्धा कप चणा डाळीचं पीठ, एक मोठा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण इथं मी ठेचून घेतलेलं आहे, त्यानंतर हिंग, जिरे, मोहरी, हळद तुमच्या आवडीनुसार, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. त्याचप्रमाणे आपल्याला इथं फोडणीसाठी तेल आणि थोडंसं पाणी देखील लागणार आहे. तर झुणका बनवायला घेऊयात. झुणका बनवण्यासाठी आपण एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे. त्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊ. तेल खूप जास्त गरम करून नंतर मोहरी नाही टाकायची, त्यामुळे बऱ्याचदा मोहरी करपू शकते. आपली मोहरी छान तळतळली आहे. आता याच्यामध्ये आपण जिरे घालून घेऊयात. जिरे देखील छान फुलले आहेत. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात. कांदा मंद असेवर थोडासा परतून घेऊ. आपल्या कांद्याचा रंग बदलला आहे. आता आपण याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालूयात. त्यानंतर हिंग घालून घेऊ. हळद, लाल तिखट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. आता हे सर्व परत एकदा आपण परतून घेऊ. सगळा मसाला आणि कांदा व्यवस्थित मिक्स झाला आहे. आपण याच्यामध्ये चणा डाळीचं पीठ घालून घेऊयात आणि चवीनुसार मीठ देखील घालूयात. आता आपण हे एकत्र करूयात सगळं. चण्याच्या डाळीचं पीठ आहे ते आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. ते छानसं भाजलं की त्याला जो कच्चा वास असतो तो निघून जातो. मंद गॅसवर आपल्याला छान खमंग हे चण्या डाळीचं पीठ भाजून घ्यायचं आहे. छानसा कलर पण बदलला आहे आपल्या डाळीच्या पीठाचा. कसं खमंग वास सुटला आहे. एखाद्या वेळी भाजीला काही नसेल किंवा छान काहीतरी चमचमीत खायची इच्छा झाली तर तुम्ही ह्या पटकन झुणका बनवू शकता. आपलं हे चण्याचं पीठ छान आणि खमंग भाजून झालं आहे. अगदी थोडं पाणी असं हातावर घेऊन पाण्याचा हबका फक्त याच्यावर द्यायचा आहे. हे आपल्याला परत एकदा आपण परतूयात. थोडं मंद असेवर परतून झाल्यानंतर मी अजून थोडंसं पाण्याचा हबका याच्यावर देते. आता परत एकदा आपण एकसारखं करूयात. आता याच्यावर मी झाकण ठेवते. साधारण एक 5-7 मिनिट याला मस्त दणकून आपण वाफ आणूयात. 5-1 मिनिट झालेले आहेत. आता आपण याचं झाकण काढूयात. छानशी वाफ आली आहे. आता हे आपण परत एकदा एकत्र करूयात. बघा बरं किती छान आणि मोकळा झाला आपला झुणका आणि रंग पण किती छान आला ना. आहा हा मस्त. अजून एखाद दुसरा मिनिट मी हे परतून घेते. आपण तो मंद गॅसवर परतल्यामुळे तो अजूनच असा छान मोकळा झाला आहे. मी गॅस बंद करते आहे. तर आपला झुणका तयार आहे.